आमच्यासोबत कामठी विधानसभेचे आमदार टेकचंदजी सावरकर आहेत. सावरकरजी, तुमचा एक व्हिडिओ काल खूप व्हायरल झाला, दिल्लीपर्यंत पोहोचलाय, लाडलीबाईन योजनेवर आक्षेप घेण्यात आला तुमच्याकडून, असा व्हिडिओ आहे, तो काय म्हणाल? लाडली बहीण योजनेसारखी योजना या महाराष्ट्रात दुसरी कोणतीच योजना नाही आहे. मी आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही आहे. काँग्रेसवाल्यांनी ते जुगाड जो मी म्हटलं ते जुगाड असा म्हणणं होता माझ्या, का ह्या महिलांना सर्व आणून या ठिकाणी साऱ्या योजनेचा लाभ देणे आणि साऱ्या योजना सांगणे हा जुगाड करायसाठी आम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात असा म्हटलं आहे. आणि सर्वात लोकप्रिय या देशामध्ये झालेली कोणती योजना असेल, मी माझी लाडकी बहीण योजना ही योजना आहे. काँग्रेसवाले कामं कमी करतात, हे फक्त असे लोकप्रिय वस्तू पकडतात आणि त्याच्यावर अभिप्राय देतात. मेळावा तुमचा होता, तुम्ही तिथल्या जे भाजपचे कार्यकर्ते खोटं बोलतात असंही त्याच्या, ते काँग्रेसचे कार्यकर्ते खोटे बोलतात, भाजपवालेच खरे बोलतात असं म्हटलं. आणि आज या मेळाव्याला मी आलो हा माझ्या मधला कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता घेऊन आला होता मला, आमदार वामदार घेऊन नव्हता आला. हा षड्यंत्र कोणाचा की ज्या दिवशी अमित शहाचा दौरा होता त्याच दिवशी तो व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात? आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही व्हिडिओमध्ये असा काही वाईट बोललो नाही, महिलाबद्दल वाईट नाही, योजनेबद्दल वाईट नाही. आता काय तुमचं स्टेटमेंट आहे लाडली बहीण योजनेबद्दल? लाडली बहीण योजनेसारखी या महाराष्ट्रात कोणतीच योजना लोकप्रिय होणार नाही. निवडणुकीसाठी नाही येत योजना? निवडणुका तर येतातच, आणि या योजनेतून सर्वच लोक विचार करतात प्रत्येकाच्या ह्याच्यावर. हेच काँग्रेसवाले येतीत बसलेले सांगण्यासाठी योजना नाही, मतं तर आम्ही आपल्या कर्तबगारीवर मागू, मतं मागण्यासाठी कोणती योजना नसते. योजना पहिले सांगावं लागते, जे पसंत आली लाभार्थ्यांना ते आपल्याला मदत काँग्रेसचे षड्यंत्र वाटते तुम्हाला? 100% आहे. टेकचंद सावरकर होते कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार. काँग्रेसचं षड्यंत्र आहे आणि नेमकं जर बघितलं तर काल जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे लाडकी बहीण योजना आणि भाजप कार्यकर्त्यांनी जो आक्षेप केला त्यावरून त्यांनी यू टर्न घेतलेला आहे. कॅमेरा पर्सन